सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा. निघायचं इथं, पुन्हा या घरात पाय नाही ठेवायचा. तुला लई हौस आहे ना बाहेर नोकरी करायची, आता बाहेरच राहायचं कायमचं. तुझ्यासाठी ह्या घराचे दरवाजे कायमचे बंद झालेत असं समज. काय चाललंय? हिला घरात ना बाहेर काढतीया. मला नको ही या घरात. हिने माझा शब्द मोडलाय, माझा अपमान केलाय. हिनं नोकरी करण्यानं तुझा कसं काय अपमान होईल मला कळना. अगं तू काढवतेस हिला नोकरी करण्यापासून. म्हणजे तुला माहिती होतं तर ही दुसरी नोकरी शोधतीये ते. हो, तरी पण तुला ह्यात काही चुकीचं वाटत नाही? अरे विधात्यांची आब्रू वेशीवर टांगायला निघाली आहे ती. लोक काय म्हणती, आपण हिला सांभाळू शकत नाही, तिचा खर्च उचलू शकत नाही. घरात एवढा पैसा असताना, घरचे 5-5 कारखाने असताना काय गरज आहे रे हिला बाहेर नोकरी करायची? अरे पुढच्या 7 पिढ्यांनी बसून जरी खाल्लं ना तरी सरता सरणार नाही, एवढा पैसा आहे आपल्याकडं. आई प्रश्न पैशाचा नसतो, अगं भाऊसाहेबांकडे बी पैसा आहे. मग तू मला का कामावर पाठवतेस? अरे राया तू हिची बाजू घेऊ नकोस, तू लेख आहेस माझा. ही जे वागली त्याचा तुला राग नाही आला? अरे हिने अपमान केलाय माझा. आजपर्यंत या घरामध्ये कुणीच माझा शब्द मोडलेला नाहीये, पण हिने मोडलाय. मी हिला या घरात पाऊल नाही ठेवू देणार. आणि मी तुला असं काय बी करू देणार नाही. कृष्णानं मला सगळं सांगितलं होतं आणि मला तर यात काही चुकीचं वाटत नाही. कृष्णा या घरची सून आहे आणि ती याच घरात राहणार. वा, चांगला डाव खेळलास कृष्णा. स्वतः माझा अपमान केलास ते केलास, पण आता माझ्या लेकाला पण माझ्यापासून लांब केलंस, माझ्या विरोधात उभं केलंयस. हत्या काय बोलताय तुम्ही? बस एक शब्द बोलू नकोस. अगं तुझ्यावर वाईस दया काय दाखवली? तू तर डोक्यावर चढून बसलीस. अशाने हे घर फोडशील उद्याच्याला आणि मी ती वेळ येऊ देणार नाही. चल चालती हो इथून. सगळे एपिसोड्स फ्री मध्ये पहा फक्त Z5 वर. आताच ऍप डाउनलोड करा.